नमस्कार, स्वराज आर्टच्या फूड सेक्शन मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण बघूयात अगदी झटपट व पौष्टिक असे खजुराच्या लाडूंची रेसिपी. त्यासाठी साहित्य काय काय लागणार आहे ते बघूया. साधारण एक वाटी सीड काढून बारीक तुकडे केलेला खजूर, तुम्ही या ठिकाणी सीडलेस खजूर सुद्धा घेऊ शकता. त्याचे अडकित्यांनी किंवा चाकूनी छोटे छोटे तुकडे करून घ्यावे. त्यानंतर एक वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा किंचित जाडसर कोट, पाववाटी गुळ, साधारण एक टेबलस्पून साजूक तूप, दोन टेबलस्पून ड्रायफ्रुट्सची पावडर. मी या ठिकाणी काजू, बदाम व पिस्त्याची पावडर घेतली आहे, पण अर्थात हे टोटली ऑप्शनल आहे. तुम्ही फक्त शेंगदाण्याचा कोट घालून सुद्धा हे लाडू करू शकता. सर्वात आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये कापलेला खजूर घालू. लक्षात ठेवायचं आहे की खजूर नेहमी कापून घ्यावा. तुम्ही जर अख्खा खजूर मिक्सरला बारीक करण्याचा प्रयत्न केला तर मिक्सर बिघडेल. याऐवजी तुमच्याकडे जर मोठा खलबत्ता असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही खजूर कुटून घेतला तरीही चालेल. तुम्ही बघू शकता खजूर छान बारीक झाला. या ठिकाणी पॅनमध्ये थोडस तूप गरम करायला ठेवू व या तुपामध्ये वाटलेला खजूर सुद्धा घालू व हा छान मंद गॅसवर आपण परतून घेऊया. जोपर्यंत हा खजूर हे तूप छान ऍब्सॉर्ब करतो तोपर्यंत आपल्याला हे परतायचं आहे. थोडस किंचित दाब देत देत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. लक्षात ठेवायचं आहे गॅस अगदी मंद ठेवायचा आहे. छान तुम्ही बघू शकता खजुराने तूप छान ऍब्सॉर्ब केलं व छान मऊ सुद्धा झाला. आता यामध्ये गुळ घालूया व हे सुद्धा छान मिक्स करू. तुम्ही बघू शकता गुळ मेल्ट होतो आहे. खजुराचे हे लाडू आयर्नचा रिच सोर्स आहे, त्यामुळे हे लहान मुलांसाठी तर हेल्दी आहेच, पण ज्यांना हिमोग्लोबिनची कमतरता आहे त्यांनी सुद्धा रोज एक खजुराचा लाडू खावा. छान तुम्ही बघू शकता गुळ सुद्धा छान मेल्ट झाला. आता ह्यामध्ये शेंगदाण्याचा कोट, ड्रायफ्रुट्सची पावडर घालून हे छान मिक्स करूया. हे छान मिक्स झालं तुम्ही बघू शकता. आता आपण हे एका ताटामध्ये काढून घेऊ. या ठिकाणी एका ताटामध्ये आपल्याला हे लाडूचं मिश्रण काढायचं आहे. व किंचित याला कोमट होऊ द्यायचं आहे. लाडूचं हे मिश्रण आता छान कोमट झालं आहे. मी त्याला अगदी इझिली हाताने हँडल करू शकते. आपल्याला आता याचे कोमट असतानाच लाडू वळून घ्यायचे आहे. अगदी लहान मुलांसाठी किंवा म्हाताऱ्या व्यक्तींसाठी जर लाडू बनवायचे असतील तर तुम्ही शेंगदाण्याचा कूट थोडा अजून बारीक केला तरीही चालेल. असे सर्व लाडू मी आता वळून घेते आहे. झटपट व पौष्टिक असे खजूर शेंगदाण्याचे लाडू तयार. हे लाडू उपवासाला सुद्धा चालतात. तुम्ही हे थंड झाल्यानंतर हवाबंद डब्यामध्ये ठेवा. हे 15 ते 20 दिवस सुद्धा छान टिकतात. तुम्ही बघू शकता दिलेल्या साहित्यामध्ये छोट्या आकाराचे साधारण 13 लाडू झाले आहेत. तुम्ही नक्की करून बघा. आणि तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करायला व शेअर करायला विसरू नका. माझ्या चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा. अशीच एक छानसी रेसिपी घेऊन भेटूया सराज आर्टच्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत चवीने खा आणि निरोगी राहा.